नमस्कार. राज्यातील हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल. राज्यामध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तापमानामध्ये फारसा बदल होणार नाही. विदर्भामध्ये मात्र तापमान थोडे जास्त असणार आहे. बिपरजॉय या तीव्र चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानावर काहीही परिणाम होणार नाही. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज बघूया. 7 जून आणि 8 जूनला आकाश निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 9 जूनला मात्र आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 ते 12 जूनमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 जूनला मात्र आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.